तर मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे वर्निश ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. आणि पहा, पाठ सहावा. आता सहाव्या पाठमध्ये आम्ही आलेलो आहे बोटमध्ये. आजचा आमचा दिवस आहे म्हणजे हाऊस बोटमध्ये राहायचा, फिरायचा, मजा करायचा. तर आमची बोट लागलेली आहे. तर आता आम्ही सर्व बसलेलो आहे. तृप्ती मामी एकदम उत्साह, आणि सानू आणि मामा आपला सुधीर. तर सर्वात बोट लवकरच निघेल आणि बोटमध्ये जाऊन आम्ही मजा करू आणि हाऊस बोटमध्ये राहू. आता मित्रांनो, आधीच सांगितलेलं आहे, फिरायला गेलो तर स्कॅम तर होणारच, पैसे तर संपणारच. कारण की आपण आलेलो आहे फिरायला, तर मजेत राहायचं, खुश राहायचं, एन्जॉयमध्ये राहायचं. बघा, आता एक बोट गेली पुढे आमची मामाची, आणि सासू तिथे बसलेली होती. आम्ही पण येत होतो हळूहळू, कारण की पवन आपला घाबरलेला, कारण की त्याला पावता येत नाही आणि बॅलन्स होत नव्हतं. कारण की येत पवन मेवनीस आणि माझी बायको घाबरली थोडी बोटमध्ये बसायला. तर आता आमची बोट चाललेली आहे व्यवस्थित, आणि पवन तर रागामध्येच आहे. स्कॅम तर होतच राहत आहे, काय करणार. आता त्यांच्यावर आपण भांडत बसू तर आपण आपली एन्जॉय नाही करू. आणि आम्हाला एक घर दिलं होतं, घर तर ओके होतं, पण लोकेशन चांगलं नव्हतं. छोटासा हॉल चांगला होता, एकदम खाडीमध्ये, एकदम कोपऱ्याला घर होतं हे. तिथे आम्हाला नाही चाय विचारायला कोण, ना पाणी विचारायला कोण. तर ठीक आहे, ओकेमध्ये घर होतं. तुम्ही हे घर आधी बघू शकता, हा दुसरा बेडरूम म्हणजे जसे, आणि हा 3 BHK म्हणजे तिसरा बेडरूम, आणि फक्त एकच बाथरूम. आता मला सांगा, प्रत्येक फॅमिलीत 5 लोक आहे, तर एकच बाथरूम आहे, तर किती प्रॉब्लेम होणार. म्हणून आम्ही निघालो, आणि दुसरे घरासाठी आम्ही फोन फिरवला आहे. आणि फोन फिरवून बोलतात ना की सबर का फल मिठा होता आहे, तर आम्हाला सबर का फल इतका मिठा भेटला म्हणजे स्वर्गापेक्षा सुंदर हाऊस बोटमध्ये घर. बघू शकता बाहेर असा स्पेस, इथे बसायचं आरामात, थंडगार हवा, आणि इथे गार्डन. जेवण वगैरे आपलं झालं की वॉक थोडं करू शकता एकदम. आणि सर्व लोक आपले आसपास होते, जवळच होते. हे आमची बोट, आणि राईटला आपला सुधीर मामा होता, तर त्याचा आम्ही व्हिडिओ घेऊ नाही शकलो. आणि आमचं तुम्हाला आता रूम दाखवतो, बघू शकता. इथे वरसुद्धा एक दरवाजा, म्हणजे वरसुद्धा एक एंट्री होती सीडींवरून, पण ती बंद होती, कारण की ते कॅबिनवर निघणार, म्हणजे गच्ची का टेरेस बोलू शकता हाऊस बोटची. आणि या हॉल, आणि हॉल आणि बाहेर बघू शकता, दोन दोन बेड असे लावलेले आहे व्यवस्थित. आणि सर्व जे हाऊस बोट दिसतात, सगळे आपले लोक एकदम जवळच होते, तर खूप चांगलं लोकेशन, म्हणजे सबर काफल आम्हाला एकदम गोड भेटलेलं आहे. तर बघू शकता, जास्त गोड डायबिटीज वाढेल म्हणून चाव द्या. तर हा 2 BHK बेडरूम बघू शकता, आपण बघू शकता 2 बेडरूम, त्याच्यामध्ये व्यवस्थित बाथरूम, म्हणजे कोणालाही वेट करायची गरज नाही, आणि व्यवस्थित बाथटब. आणि जमा करा आणि झोपा आणि आंघोळ करा. आणि हा होता आमचा रूम. तर इथे आम्ही होतो, आणि हे आमचे 2 बेड आणि 1 बेड, आणि व्यवस्थित असं आजूबाजूला वातावरण सुद्धा, आणि पडदे पण चांगले. आणि हे आमचं बाथरूम तुम्ही बघू शकता एकदम, आणि हे इंडियन आणि वेस्टर्न आणि बाथटब दोन्ही आम्हाला सुविधा होती. तर सर्व व्यवस्थित झालं, आणि आम्ही छोट्या बोटमध्ये फिरायला गेलेलो, त्याचे व्हिडिओ काढता आले नाही. तर असू द्या, आता तुम्ही हा व्हिडिओ बघत राहा. चप्पू दिसत नाही वल्लव रे नाकवा, हो वल्लव रे रामा, आम्ही डोलकर 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 दर्या से या पाण्यावरी. डोलकर दर्या ये हमारे सादिक भाई ना, सॉरी फारूक भाई. एक कार्ड दे दो, कार्ड आपका, जब भी कश्मीर आओगे आप फारूक भाई के बोट में जरूर बैठना, एक नंबर बोट है भाई की, सब पूरा मेंटेन मेंटेन करके रखा है, एक नंबर. और गाइड भी अच्छा करते हैं. हम लोग ने वीडियो निकाला है, आपको रूम का वीडियो भेज देंगे. रूम का भी वीडियो आपको ब्लॉग में आ जाएगा. तर हाऊस बोटचा दिवस संपला, आणि आता पुढच्या वाट आली काश्मीर केसर घेऊन इथून. आणि आम्हाला दिसले रस्त्यात सफरचंदची झाडं, म्हणून आम्ही इथे थांबलो. पण ही सीझन नसताना हे सफरचंद होते नकली. इथे सफरचंदची झाडं,
भरपूर सफरचंद आहे, काय बोलू शकतो? भरपूर सफरचंद आहे पण तो नकली आहे. भरपूर सफरचंद आहे. आपल्या इथे किती 100 किलोचा वर आहे आणि इथे 50 रुपये किलो सफरचंद. चंदनवाडी आली, चंदनवाडी. चला आनंदपूरला आलेलो आहे आम्ही. पवन कुठे आलो आपण? आपण आता कुठे आलोय? चंदनपूर, चंदन चिखले, चंदनवाडी, चंदनवाडी वारी चला वारी ला विठो वाचा. आणि आज जत्रा आहे, जत्रा नाही भेटली आपल्याला. काय आठव नका. आणि हातची तारीख म्हणजे रायवे आणि पनवेलला जत्रा असते, ती म्हणजे काठ्या उचलतात वर करतात. ते तुम्ही बघितलं असेल, नसेल बघितलं तर आमचे व्हिडिओमध्ये जा आणि रायवे आणि साईची जत्रा टाका, दोन्ही जत्रेचे व्हिडिओ आहे तर बघू शकता. तर आता सध्या हा व्हिडिओमध्ये तुम्ही बनून राहिला असेल तर तुमचे धन्यवाद. बघू शकता बर्फ, काश्मीर म्हणजे एकदम जन्नत. आणि इथे सगळेजण फोटोशूट करताय आणि बकरी बघू शकता चष्मा घालून, तिच्यासोबत फोटो काढायचे 50 रुपये. आणि रील्स, रील्स इथे आपण स्वतः काढू शकतो नाही दुसरे कोणाला काढायला दिले काश्मीर लोकांतर 250 रुपये. आणि हे गार्डन एकदम सुंदर होतं, बेताप नावाने ओळखलं जातं, पण हे सर्व बोर झाले म्हणून तिथे आम्ही गेलो नाही. आत्ता आम्ही निघालो हॉटेलमध्ये आणि आता तो दिवस आलेला आहे वैष्णोदेवी यात्राचा. एक दिवस स्टे करू आणि उद्या जाऊ वैष्णोदेवी माताचे दर्शन घ्या. तर आम्ही आता वैष्णोदेवीला कतरा नाही नाही आपण आता वैष्णोदेवीला. हॉटेल कसं वाटलं पहिला तर हे वाले बोलतो. आता आम्ही 7:30 वैष्णोदेवीला जाऊ. तोपर्यंत आम्ही या हॉटेलमध्ये सूर्या पॅलेस हा 3-स्टार हॉटेल आहे, एक नंबर हॉटेल आहे. जेवढे पण हॉटेल बघितले या ट्रीपमध्ये त्याच्यापेक्षा भारी एक नंबरचं हॉटेल आहे असं वाटतं की पाहिजे. तब्येत खाऊन झालेलं आहे आणि मारतात घास. सानू, सानू तो येते आहे. आणि हा पवन भाई भरपूर जेवताने चांगला जेवण जेवताय. चांगलं जेवण पवनचं बघूया. आणि हे माझं खराब घासपूस. पिझ्झा सानू सगळं कपिशील कसं लागते मम्मी पप्पाला? मम्मी पप्पाला नाही. अच्छा सिंगल काय दिलं मम्मीला पप्पाला? नाही आले. तर मामी फायनली ज्या जत्रेसाठी आपण आलेलो आहे आणि तिथे आपण चाललोय. मस्त वाटते एकदम फ्रेश. जय माताजी, जय माताजी, जय माताजी. जोर से बोलो जय माताजी. तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. जय माता दी.